काणयेचे नाव वाद्यराज मास्टर आणि कांटे काणयेगार वालीकॉड्रस सादर करता जितागुन साल्वीस सत्तर वर्सां दोन रुपयांक किलो तांदूळ दिवची सवय चलून आमचो देश आज हे स्थितीक पावला आता तांदलाक चाळीस रुपये बोर ओडजी तांदूळ गिरायकेक आसतना कोंगणार कोंगणो तोंडार हसो दाख आपल्या जनिवार सारके करीत व्हडल्यान गुणगुणतलो कुक्के हळ्ळींत वरवी विकचं पोरणं कोंकडो तसं जन्मन कुक्के हल्लीच्या सर्तवांक वळखतो आणि वरवी दिनासलेपर्त गिराकेक फुंक्याची तो, तो, तो लोकांक ओळखिसो एका तेंपार राज्यांत जनता पार्टीची राजवट येतस मुखेलमंत्री हेगडेचे रेडिओचे भाषण आयकशे करूंक आपल्या आंगडे समोर लोकांक जमो भाशण जावन भाषण जसलेपर्त मोदे मोदे लोकांक समजा सारखे सुटोवन सांगतलो अशे पळयल्यार कुके हल्लीच्या पेंटे सल्यार व्यार करचे सगळे कोंगणेंस कोणाचे हॉटेल आणि कोणाची तरकारी फुलां फळांची आंगड पूणपत्तेच्या वेळार कोणाक वखदा शंभर रुपये रिणाुपार सो कोंगणो उपरांत रीण घेतल्या थाऊन वाड मागून घेतलं तरी ताचे विरोध कोणी उलोवंक वसनतलं लोकांक आळशी करूंक आदलो सरकार कारण लोकांक काम करूंक नका देखून पळे आमचे जागे पणगील पडल्यात लोकां सली सेन दुडू कमय जाय देखून विदेशाक वचून कमयतात आणि गांवांत बंगले बनतात परगावात काम कसो कांय वर्सां उपरांत तीन हप्त्याच्या रजेर गांवांक आयिल्लो वरवी हाडूंक गेल्ल्या म्हाका हे उलोवणें कांय म्हाकाच उद्देशून सांगता काय म्हणून हांवें प्रश्न केले कित्या ममा बोट जगताय आहे वा ना तुका नी पण तुझे तसल्या शिकप्यांनी उरका काम करका शिकप्यांक काम खंय मेलता सांग ममा काम मेळते तर ते सोडून पोरगावांक विसोक वसोंक पिशे सुणे सांभलावे हवे समाधानान जाप दिली तुमक काम म्हणल्यार बँकांत वा दफ्तरांनी मात्र काम वे काम म्हज्या नागडेन सामानाच्यो गणय उकलूक नितळ करूंक गिरायकीक सुदारसूंक काम असा पेंटेत वस थंय हॉटेलात ग्लास दुक नितळ करूंक हॉटेलाक लांकूड हाडूंक हळले तान तरकारी कन हाडूंक आतां कोणी ना मरे कोंगण्यान वर्जीक करूंक धरले बरें सांगलाय मम्मा सरकारी कामां बँकांनी दफ्तरांनी तुम्ही करका आणि तुमगेल्या आंगडीनी गोणी उखलूंक तरकारी हाण तुमक विकूक जाय आणि तुम्ही दोड्या मोल्याक विकूक सोंड म्हाकाय नाका आसलें हो चेडो जाप दिवंक शिकला बरें तुमच्या तसले प्रश्न करता हांवें सत्तर वर्सांच्या सरकारान आमकां ही गत करून दिली असो आता नवो सरकार आजचे दिन देतो मन की बात आयकत हवे सबका साथ सबका विकास आमगेल्या देसाक कितन पायता पळय तू कितले दीस आयलाय परवा आपल्या वादी राजा मास्तरात सन्मान असा नव्हे तू इस्कलासो पोरनं विद्यार्थी नव्हे देखून तुंका हा सांगता वादी राजा मास्तरां तुका शिकला नव्हे देखून सन्मान कार्य ताचे त्याचे तुवें तुम्ही स्टेजीर उलो का आंब्यात कुम्याक उठच्या कोंकड्यान ओर्वेचे लेख बरयल्ली चीट म्हज्या हातीन दिताना सांगले कोंगणो सांगत वेतलो आनी हांवें म्हज्या तोंडाचे दार दमचे बरं म्हणून मास्टरान म्हाका शिकयलां जशें कुके हळ्ळीच्या सर्तवांक शिकयलां ओर्वेचे लेख फारीक करता असताना हा जाप म्हजी वाट धरून गेल्लो वादेर मास्तरची ओळख नतली कुके हळली कोणी नरकारी इस्कॉलात शिकून वादेरजा मास्तर सदा आपल्या सायकलाक सायकलाच्या मुखल्या सरळांचे आपल्या बायलेक सुनंदाक बसून सारख्या पावणे दहा वरांक इस्कॉलात पावलं म्हणतस भायर वरंडार बसली भुरगीं सगळी धावून आपआपल्या क्लाशीत बसताली सड उणे साठ भुरग्यांनी शिकोवन असं त्या इस्कॉलांत शिकोवची म्हणजे ही मात्र साडेकरा एक प्रायस्त भोट येतलो भुरग्यांक दनपरचे खाऊक सज्जी घे रांधच्याक एक भैरस बांधून त्या वतांत दोन इटांचे दवरलेल्या वडल्या कायलींत सज्जी करूंक आयतो आयतो आदी एक मोडकर अल्युमिनियमच्या कोळशांत बोरवेलाचे उदक घडून पियाव मिरसांग बेवपलो तेल आनी सज्जी सगळे तयार दवरून सज्जिगे करूंक धरतना क्लाशीतली भुरगीं सगळी भितर तावन पळोवन आसतालीं रान्नीक लांकूट घालून उजो पेटोवन त्या कायलींत साळूंक लागतना त्या बोटाच्या कपालातला देवसो घाम आणि अप्रूप नाकांतल्यान देवचे उदक सहित त्या सज्जिगेन भरसून आसतले देखून त्या सज्जिगे वेगळीच रूस असतेत पण तू तें खाऊ कसं तूं तू व्हर म्हणून म्हाका म्हजी आजी सदांय बोती दितली पण इस्कॉलात शिकचीं गरिबां थोडी निर्वोग नसता हेंच सज्जी खातालीं दनपरा उपरांत हो बोट अर्धो मास्तर इस्कॉलाची घाट वाजोक वा वादीराज्य मास्टराची बुट्टी साखर करूंक वा सुनंद सुनंद टिचरीक हॉटेलाचे गोळीबाजी पूण पण राज्य मास्टराच्या हाती आसचे सोरपाभेत पळयतानाच थोड्यांचे चेड्डी भिजताली तितलो खडक मास्टर तो पोकरी करची भुरगीं पळयल्यार पयल्यान तांकां धर मारतलो उपरांत विसार करतलो ताणे मारची स्टाईल सयत अप्रूप चेड्डेच्या चे सकेल्या पोंताक पांयांक चिटकाशे धरन ताचे सरप बेतान सरसरीत चार पाच मार घालतना रडनातील एक भुरगो नातलो पण ताची इल्ली रियायती असतली चेडवांचे ते येवची फुलोन म्हळ्यार ताका विशेष काळजी देखून तांकां सरपा बेतांनी त्यांच्या खांद्यार हात भोंवडावन त्यांचे हार्दे पोषण चोडू वड झालं म्हणची ताची पोरणी सवय वरवीं हाडून आय म्हजी सजी चिन्हांळीस वर्सं आदल्या भुरग्यापणाक धावली आणि वादेराजा मास्टरचे गेली तुमचो देव दसंबरच्या पंचवीस तारखेर जल्मलो देखून ताणें जल्मलो काळा उपरांत क्रिस्त शेक म्हणटा तर दसंबरच्या सव्वीस तारखेर नवे वर्स सुरू जायचं असले पूण एका जेनेरात कित्याक सुरू झाले असे तवळ मका आणि माझ्या हेर क्रिस्तवांक कोंगची संवय ताका असली पेटेतान कुके हळ्ळेक येवचे थोडे तरणाटे सांजेचे खाकी डीचेर हाती दांडे घेऊन इस्कॉलाच्या मैदानाचेर कसरत करतले गोळी बस विकचो मंजा सैत्य त्यांचे सवे अशेंच असा क्लाशी तुकलायतलो अनेक दिसा ति विचित्र विशित, प्रश्न रोमांतल्या तुमच्या पोपाक देव सदां चिटी बरोवन धरता म्हणली गजल तुका कळीत हवं असे म्हणून तो सर धर्मच्याक मोगासो देखून पोरणी विद्यार्थी जेदना बऱ्या जोडीक पावतना तांकां मेळूंक आणि तांचे करना वस्तू मोगूंक येतलो इस्कॉलाचे शिकप शिकचे विद्यार्थी फुडें बरो फुडार जोडूक पावली तर एक पॉलिसी दी म्हणून सर बरे फाल्यां कार्यांनी येवन मागतलो दाक्षिणेक लागून सगळ्यांनी त्याच्यातून पॉलिसी घेतली आता पावणेशा वर्सांच्या प्रायेर सायकल गुड्डांक जायना म्हणून सर्तव जाऊन पेटे सलात आसच्या आपल्या घरांत आसतलो चढ करून राम मंदिरांत आपलो वेळ खर्चितलो आणि येवच्या वेच्यांक फुंक्याची शिकवण देतो कुकेहळिच्या सर कुके सरकारी स्कूल पेंटेतान कांय एक फरलांग भितर असले ग्रामीण परिसर जाल्ल्यान सर्ताव जावन शांत आसच्या जावन त्या परिसरांत सर जातीची जियताली पंचायतीच्या मजतीन दीस सारून कष्ट लोक योन पांच सेंट जाग्यार आपले घर करून जियचो सर्ताव लोक मुस्लीम पूण मोदे मोदे मरांची नलक्यांची क्रिस्तवां आणि हेर जातीची असली आणि सर जातीच्यांक असले एक सरकारी स्कॉल देखून एकाताव सातव्या पर्यांत थंय थंव आसलो म्हज्या घरच्या बगलेच्या तीन दिशेंनी सैत मरांची जी येतली सरकारी जाग्याचेर मोडलांच्या तट्टेची वणद आणि कोलवच्या पाक्यांचे खोमट उभे करून येतली कुंगटा पेटे माजरां आणि अप्रूप गायरां सैत पोसून थंय हांगा कुलीचे काम करून दी सरताली इस्कॉलाच्या लागसार असं एक उकते अद्रोटोबा कॅरनचे मैदान उभाऱ्या असले आणि थंय थान आमच्या घरची वाट दवण्यास येणा अर्धे फरल्याक पैस्तान पळोवंक जातले आमच्या घरच्या वयल्या कुशीन मारस म्ह परदेशी आपल्या भुरग्यां सवेत जियेतलो पूत गोपाला आणि धू बुक्की मुजेस् क्लासीत शिकतले सगळी भुरगीं बांकान बसतली आणि बुकेक वादी राजा मास्टरां गोणयेचे बसवचे असले एक फावटी इस्कॉलाची तनखी करूक आय मास्टरक हे कडेन भिजयता देखून गोणयेचे बसवचे म्हणून फटोवन तोंड धापले हा सातवी क्लास पास जावन हायस्कूल संपोवन कॉलेजीक वेता पर्यांत बुकी तेच इस्कॉलात शिकून असले चेडूं गाडाव झालं पण अजून शिकप मोतीक वसनाोर्चा थोड्या दिसा आदीं परदेशी परत बापय मोर्तस गोपालान कशें कन आपल्या भयणीचे काजार पूण एकाच म्हयन्यांत बुक्कीच्या घोवाक सोरोप साबून मेलो आणि बुक्की विदव झाले तो काणीस मारसं वेळ जाल्ल्यान घरान घर गर बसून लोकांचा विवर घेऊचे काम वादिराजा मास्टर करनास नवांतेकित इस्कोल असले पण मास्टर सगलो दीस घरान घर गर भोवतो मुज्या कॉलेजीत परीक्षेची रजा असली जन हा मुरेसार सोडून वासून असले बरीच मुझे गमन अद्रट्ट बनून मुज्या घराशी येऊनच्या वादेराजा मास्टरचे गेली मुज्या मनात सदांच ताणे कोंकची सवाला दुसून असली आणि एक पटी ह्या सवालां जाय म्हणून देऊक जुन मुलं आज तो दीस काही काणी स्मारिकायला असतो म्हणून हा वाचून पडलो मुज्या आणि मुज्या घरच्या भोंवतणी काही चार पाच आसची सोडल्यार उपरांत वाट अस वळ्याची देखून देड वर आधी सकला बावून आयिल्लो वादी मास्टर अजून खंय पवला गाय म्हणजे चिंतनेत हांव टेरेस देंवून म्हज्या हाती सबूक बुक भितर दवून आमच्या जाग्याक जाग्यात वय सकला पासयो मरी लागलो वय तो वादी मास्टर पूण पण गेला गाय वयल्यान परदेशीचें घर धाव्याक मिंजिरचे घर उजव्याक गोपाचें घर पण आमचो घर जग उतरल्या शिवाय थंय गेले बरी देखून वयर परदेशीच्या खोमट्या शीत दार बंद आसलें देखून थंय ना म्हणून हांव दाव्या कुशीन गेलो मिंजिराच्या खोमट्याच्या सैत दार धापला हा अजापलं आणि खंडीत येतोच म्हणून घरा बसलो सुमार वेळ जालो दनपार उतरून सांज जावन येतना वादेराजा मास्तर खं गेलो म्हणल्या चिंतन परत एक भोवडा कडून गेल्या बरेच वयल्या कुशीन गेलो दार उकते असले देखून गोपाला म्हणून उलो केलो पण गोपाला कामा देखून बुक्की म्हाका तिंड आपल्या खोमट्या भितर गेले थोड्या वेळात आपले पुडवे घट करीत कुंडावून भायर येऊच्या वादेराज्या मास्तराक पळून हांव शिरी सुकलो जैनांचा मास्तर गोणयाचे शिकच्या बसवून शिकच्या मारंगेर एक एकच सवाल उदयलेज्या पायांक कांटो तोपला देखून सलोक त्रास जातात म्हणून वळू सलच्या वादिराज्या मास्तराक सांबाळून म्हज्या घरा हडलो पण ताणें म्हाका ल्हान आसतना विसरलेल्या सवालांचो एक, एक जापी आता दिवच्याक चिंतली उतरां त्या कांट्यान विसरली अजाप म्हणजे थोडो वेळ बसून आपल्या घरच्यांचा विवर पुस्तकात बरोवन पाटी आपल्या सायकलार घेवन वेतना वादीराजा मास्तर पुरतो बरो असं बरे दिसलो खंच कांटो कोणाक तपलो म्हले सवाल म्हज्या मोतीक सबार तेप नासता गेले ना देव बरें करू